मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया. जानेवारीपासून ते मार्चपर्यंत पार पडलेल्या म्हाडाच्या 3 लोकशाही दिनामध्ये वर्षानुवर्ष रखडलेले 32 अर्ज निकाली. सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी म्हाडातर्फे जानेवारीपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित. मुंबईतील 17 भूखंडांचा ई लिलाव म्हाडा आज निविदा प्रसिद्ध करणार. कोट्यवधी रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा. मुंबईतील कुलाबा वांद्रे शिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेच्या चाचण्यांना सुरुवात. मे अखेरीस भुयारी मेट्रोतून प्रवास शक्य. मुंबईतील माहीम किल्ल्याची दुरुस्ती आणि कायापालट होणार. माहीम कोळीवाड्यामधील पर्यटन आणि विकासाला चालना देण्यासाठी निर्णय. सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रथम द्वितीय वर्षाचे गुण वेळेमध्ये भरा. निकाल जाहीर झाल्यानंतर संकेतस्थळावर गुण नोंदवायचे असल्यास महाविद्यालयांना प्रति विद्यार्थी 500 रुपये दंड. मुंबई विद्यापीठाच्या सूचना. प्लास्टिक प्रदूषणावर उपाय म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सिंगल यूज प्लास्टिकच्या बंदीवर कठोर अंमलबजावणी करणार. महापालिकांची विशेष पथकं तयार. दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाणार.